तर गद्दारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवावा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला दिलंय. लोकसभेत आरक्षणाचा निर्णय का झाला नाही असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. तसंच मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं कौतुकही केलं. गद्दारांना म्हणा तुमच्यात हिम्मत असेल तर हा प्रश्न सोडून दाखवा. हे खरे बाळासाहेबांचे विचार आहेत. द्या मराठी माणसाला न्याय, द्या मराठा समाजाला न्याय, द्या. पण आज जर न्याय मिळवायचा असेल तर जेव्हा मी त्या आंदोलनकर्त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा जे बोललो तेच आज बोलतोय. हा विषय सोडवायचा असेल तर तो इथे सुटणारा नाहीये, हा लोकसभेमध्ये सोडवावा लागेल. आणि आम्हाला असं वाटलं होतं, नवे आमचा आग्रह होता की ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये जे खास अधिवेशन घेतलं गेलं होतं. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. त्या अधिवेशनामध्ये संसदेला तो अधिकार आहे, न्यायालयाचा निर्णय फिरवण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे दिल्लीचा निर्णय संपूर्ण बदल्यांचे अधिकार, कोर्टाने दिलेला निर्णय यांनी पाचवी बहुमताच्या जोरावरती जसा वळवला होता तसा सगळ्यांना न्याय देणारा निर्णय तुम्ही संसदेत घ्या. घ्या मराठा समाजाला, घ्या धनगरांना, घ्या ओबीसीना, घ्या. किती जाती असतील, किती वंचित असतील. कारण जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय. अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे आणि आज त्यांनी एक चांगली गोष्ट केली, धनगरांना साथ घातलेली आहे. मी ज्या वेळेला जालन्यात शांततेमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि आत्ताचं जे सरकार आहे डायरचं सरकार, जसं जालियनवाला बागेमध्ये पोलीस घुसून त्यांनी अत्याचार केला होता त्याचप्रमाणे आंतरवेलीमध्ये शांततेत बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवरती यांनी पाचवी लाठीमार केला होता. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.